मधुर बहु कृष्ण कथार सरे मधुर बहु कृष्ण कथार सरे मधुर बहु कृष्ण कथार सरे जारस पाले जारस पाणे संसारातून सहज पाय निसरे मधुर बहु कृष्ण कथार सरे भगवंताचं चरित्र असीम आहे. पृथ्वीचा कागद आणि समुद्राची शाही केली तरीही ते लिहिलं जाणार. पुष्पदंत लिहितो आसितगिरी समस्या जलम सिंधु पात्रही सुरतरु शाखा लेखणी पत्र मुरवी आणि लिहायला कोण बसलं. लिखित यदि गृहित्वा शारदा सार्वकाल तदपि तव गुणाना विष पारम न जात. काल आपण बघितलं की भगवान द्वारकेमध्ये होते. रुक्मिणी मातेने सांगितलं हो माझं ऐका काय द्वारकेत दुर्वास आले असं तुम्ही चला ना दर्शनाला माझ्या सगळी द्वारका उलटली हो. घराघरात नवरा बायको दोघ जण पहिलं सकाळी उठलं नित्यकर्म आटोपलं की पहिलं काम त्यांचं देवाचं दर्शन. भगवंतांनी सांगितलं रुक्मिणीला तू जा मी तुला कुठे विरोध करतो तू जा मला इतकी काम आहेत की मला वेळच नाही. रुक्मिणी माता म्हणाल्या काही मी तुम्हाला दुसरं काही मागितलं करू. एका सत्पुरुषाच्या दर्शनासाठी येण्याचा आग्रह करते. चल एक समय दुर्वास एक समय दुर्वास एक समय दुर्वास आग्रह करते तुम्ही दर्शनाला चला. मी काल सांगितलं की दुर्वासांचं व्यक्तिमत्व असं होत की ज्यांच्या जवळ सुद्धा जाणं दुर्वासांच्या जवळ जाणं म्हणजे हातात आगळी घेणे. आणि या बायकोला कुठून अवधस आठवली नाही तुम्हाला यावंच लागेल उद्या काय असतं शरीरात अनंत नाड्या असतात पण अनंत नसा असतात आपल्या शरीरात. कोणती लस केव्हा कुठं दाबायची हे फक्त बायकोलाच कळत. दुसऱ्या दिवशी होच म्हणाले कृष्ण येतो दोघेही दुपासले घ्या दर्शनाला. हातामध्ये चांदीचं तपक घेतलेलं नऊवार त्या काळाची पैठणी झरीची अस्सल चांदीची पैठणी दिसली. कपाळा रुपया एवढं कुंकू लावलं डोक्यावरून पदर घेतला कोपऱ्यापर्यंत बागड्या घातलेल्या लक्ष्मीच होती. रुक्मिणी म्हणजे काय लक्ष्मीच. आणि मस्त असा कपाळावर कुंकू घोरा पार दिसायला छान ए पाहिलं की वाटत वारे वा आदिमाया आदिशक्ती जगज्जननी आई अंबा एवढं मोठं सौभाग्य तिलक लावलेलं. पूर्वी काय असायच्या माता भगिनी मोठं कुंकू लावायच्या असं कुंकुलं निघाले. आणि निघाल्याबरोबर पुढे गोपाळ कृष्ण मागे रुक्मिणी माता
अर्थात बसवणी लोणाला टिकून बसले तो काही गावाच्या बाहेर धर्मशाळेत जायचं होतं दुर्वास तिथे होते आणि रथ निघाला धुळ उडे अडचडे चंद्रालाही डाग पडे कान नको तऊ कान अजून चल जायचे रथ निघाला खर 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 रथांच्या त्या घोड्यांच्या टापाच्या आवाजात धर्मशाळेत बसलो अशी राहू लागलेली होती आपाप एकीकडे महिलांची ना एकीकडे पुरुषांची भक्तगणांची दाटी झालेली पण द्वारकेतला राजा सार्वभौम राजा आणि भगवान गोपाळकृष्ण येत आहेत तोपर्यंत राग दूर सरकली आणि भगवंताला रस्ता दिला. जगाचा नियंत आपण संतांच्या दर्शनाला चालला. देवापेक्षा संत मोठे, देवापेक्षा गुरु मोठे, गुरुच्या दर्शनाला गर्दी थोपवली. एका प्रचंड चंदनाच्या व्यासपीठावर दुर्वास बसलेले होते. दाढीचं जंगल, गटांचा भार, कपाळाला भस्म लावलेला, भस्माचे पट्टे सगळ्या अंगावर, गुरापान दिसायला देह, हजार सूर्यांचं मुखमंडलावर तेज आणि काळालाही थरार करणारा असा तो चेहरा दिसतो. काळही जिथे थरथरावा भगवंताकडे अगदी एक दृष्टीमुद्रा टाकली दुर्वासाठी. या गेले दोघे पाद्यपूजा केली, पुष्पहार घातला गळ्यामध्ये, आपलं बरोबर आणलेलं चांदीच्या ग्लासातलं केशरी दूध दिलं आणि दोघांनीही नमस्कार केला. कृष्णा चिरंजीव भगवान कसं आहेस रे, बरं चाललंय ना राज्य, काही अडचण काही नाही, सुखान राहा असं दुर्वास म्हणणार इतक्यात रुक्मिणी माता जवळ बसली नवऱ्याच्या. म्हणते अहो काय, अहो यांना ह्याला माहित आहे काहीतरी बोलणार, यांच्या देखत बोलणार, म्हणजे माझी अडचण करणार ही. अहो मला एक तुम्हाला मागणं मागायचं, ते म्हणजे घरी गेला मागित काही मागणं. लहान मुलगा काय करतो एखाद्या गावात एखाद्या घरी आपण समाजा नातेवाईकाकडे गेलो त्याला माहिती इथंच हट्ट करायचं, यांच्या तोंड आपण रडलं की मग बापटल्याला बरोबर करून येतो. तिला नेमकी तीच वेळ साधली, अहो माझं एक मागणं आहे तुमच्यापुढे, ते म्हणजे घरी बोलू ना आपण, इथं नाही इथंच बोलायचं. शेवटी दुर्वास म्हणाले काय म्हणताय तू कुणी माता, म्हणजे बघा काय ग काय काय म्हणतेस काय, काही नाही माझी इच्छा आहे की दुर्वासासारखा पुण्य पुरुष, दुर्वासारखा महात्मा आपल्या घरी न्यावा. अरे बाप, आणि नुसता घरी न्यावा नाही, चातुर्मास्य त्याची सेवा करावी, चार महिने आपल्या घरीच न्यावा नाही. कृष्ण भगवान म्हणताय तिला कुठून आहो जसं आठवली पाहिले की चिला. पण आता न्यावा दुर्वासांच्या तोंडावर म्हणल्याबरोबर भगवंताला दुर्वासांच्या तोंडावर नाही म्हणता येईल का, किती अडचणीत आणलं बघा. ते म्हणले नाही घर अगं त्यांना वेळ नसतो. दुर्वास म्हणले मला वेळ भरपूर आहे, चार महिने इथंच आहे मी, तुम्हाला काय हरकत नाही, मग या तुम्ही आमच्या घरी. दुर्वास म्हणले यायला तयार आहे पण माझ्या काही अटी आहे. रुक्मिणी माता म्हणल्या बायका वाटते तेवढं चातुर्मास्यात व्रत वैकल्य करतात, आपण एक चार महिने तर तिला साधूची सेवा करू, संतांची आपल्याला काय कमी आहे. दुर्वास म्हणले यायला काय हरकत नाही माझ्या आटी ऐका. भलते भलत्या समय, भलते भलत्या समय, युक्तायुक्तची पदार्थ जे मागे, मी कोणत्याही वेळी काहीही केव्हाही आणि कुठलाही पदार्थ मागे. तुम्हाला द्यावं लागेल, कपाळावर आठ्या चालणार नाही, आज आमच्याकडे शिल्लक नाही चालणार नाही. जर त्यावेळी मी मागितलेली वस्तू तुम्ही मला दिली नाही तर हा कमंडलू आहे, या पाणी आहे, हे पाणी मी हातावर घेईन आणि तुम्हाला दोघांना जाळून बस मग. त्या काळातली मंत्रशक्ती अशी होती, अरा युक्त किंवा आटा, इष्ट किंवा विशिष्ट परिणाम घडायचा मंत्र मननात्रायती ती मंत्र, हा मंत्राची व्याख्या.
ना किती मंत्र म्हणा काही फरक नाही. कुठं आलू वडेल बटाटी वडेल मसाला डोसा कोण कुठे वाचिक शक्ती येते का वाटेल ते बाहेर खायचं. ज्या वर्णांनी ज्या ब्राह्मणांनी आपल्या ताकदीनं मंत्रशक्ती निर्माण केली त्यांनी वाचिक व्यवहार तर पाहिलेच वाचिक केलं पाहिजे. तुम्हाला एक गंमत सांगतो बरं का, एक 60 लोक घेऊन एस टी जाते, एस टी कळली ना बस तुमच्याकडे काय बस बस जाते, या बसमध्ये किमान 60 लोक असतात. माझं एक वाक्य नीट ऐका, बसमधले 60 प्रवासी कसेही वागले तरी चालते पण ड्रायव्हर कसाही वागून चालत नाही. 60 पैकी एखादी दारू घेतली दुसऱ्याने दारू घेतली चालेल, एखादी घेऊ नये मी काही आग्रह नाही करत कुणाला, पण ड्रायव्हरनं दारू घेतली तर 60 लोकांचं जन्म मरण त्याच्या हातात. तसं ब्राह्मण हा धर्माचा ड्रायव्हर आहे, तो कसाही वागून नाही चालतो, त्याने पावित्र्य जपलंच पाहिजे, त्याला ड्रायव्हिंग करायची धर्माची. पण हे सगळे मी कुणावर टीका करतो असं समजू नका, वस्तुस्थिती सांगावं लागेल ना. ही सगळी मंडळी सत्यनारायण करतात, अभिषेक करतात, आल्यावर यजमानाकडं पॅन्ट बदलतात, धोतर घालतात, जाते पुन्हा पॅन्ट घालतात, रस्त्यात एखाद्या टपरी उभा दिसतात, ते कुठे हालू म्हणा काय बटाटी म्हणा असं त्यांचे त्यांना आपल्या आज अभिषेक त्यापुढे मी कुठलाही काही मागेल भलते भलत्या समयी युक्तायुक्तची पदार्थ जे मागे आणि ते पदार्थ जर तुम्ही मला दिले नाही तर कमंडल उतलं पाणी हातावर घेईल, संकल्प सोडेल आणि तुझी द्वायपा धरून भस्म. भगवान घाबरले ही ताकद होती त्यांच्यात, दशरथ राजा घाबरला विश्वामित्रांना ही ताकद होती, राम देत नाहीच का तुझ्या अयोध्या भस्म करून टाकली ताकद. ते म्हणले हिला दुर्बुद्धी झाली आता हिलाच सांभाळणार आहे, बाहेर घरी नाही ते, पण तिथं काहीच म्हणता येत नव्हतं. पर पहिले 8 म्हणून भगवान म्हणले आम्हाला काहीच आशंक्य नाही, एखादा आमच्याकडे नोकर दाखव इतके भरपूर आहे, तुम्ही काही मागा कुठल्याही वेळी मागा मी 10 नोकर तुमच्या ताब्यातच ठेवतो. परत दुर्वास म्हणले हे बघ परमार्थ कधी जगामध्ये सगळ्या गोष्टीला केअर ऑफतात. आत्ता मला ग्वालियरमध्ये मी राहिलोय महिनाभर, मला पत्र येणार आहे केअर ऑफ उपेंद्रजी झाले आता मुक्कम कुणी तिथे सगळ्या गोष्टीला व्यवहारात केअर ऑफ चालतं पण परमार्थात केअर ऑफ चालत त्याचे त्याला सेवा दुसऱ्याने नाही करायची तू करायची रुक्मिणीनं करायची बरोबर ठीक आहे. दुसऱ्या माझी सेवा करताना तुमच्या कपाळावर आठ्या पडता कामा. तिसऱ्या उग काहीतरी घरात मी एखादं काही मागितलंय धर्धा धर्धा धर्धर भांडे पाडले असं चालणार नाही मला. भांड्यावरून बायकाची परीक्षा. आम्ही एखाद्या गावात जातो ना या घरातल्या माता भगिनी कशा आहेत कडकलं तुम्ही येत का हे पाहण्यासाठी काय करतो गेलं की ते घरात मी एखादा तांब्या पेला येतो आमच्या पुढे पाणी प्यायला ते तांब्या पाहतो आम्ही सगळी त्या भांड्याला जर पोचे नसतील ना तर या घरात मी खरंच म्हणजे आमच्या महाराष्ट्रातलं बोलतो बरं काही खरं आणि भाज्या जितकी जास्ती पोची तितकी त्या घरातली बहिराणी नाही चालणार. बरं दुसरी गोष्ट मला पाहिजे तीच वस्तू दिली पाहिजे कोणते सगळं मान्य केले आम्ही आता आठी सांगण्यात इतक्या आठी त्याच्या 11 वाजले मान्य म्हणले काय हरकत नाही मग येऊ मी या मग रथ सिद्ध केला धर्मशाळेतून रथामध्ये दुर्वासांना बसवलं आणि रथ द्वारकेच्या राजमहालापर्यंत चाललाय. कृष्णा मला असा महाल दे असा महाल दे की जिथं माझे हाल होणार नाही असा. कृष्णाने आणि रुक्मिणीनं वाजत गाजत मोठ्या थाटामध्ये संतांना आपल्या घरी आणले. साधु संत एती घर साधु संत ए
लक्ष दिव्यांनी द्वारका आणि लक्ष लक्ष दिव्यांनी द्वारका संत आले. आणखी एक लक्षात घ्या, संतांचं आगमन हे पापाचं निवारण आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असं म्हटलं जायचं की संत येते घ्या तुमची दिवाळी. आता चंगळवादाच्या काळात नाही बरं, आता संत येते घरांघराचे दरवाजे बंद करा, फ्लॅटचे दरवाजे. त्यांच्याकडे उतरलो ना, त्यांच्याकडे असा सोफा सेटवर बसलो, रात्री कीर्तन 8:30 आतला गेलो मी सातला. त्या बाई मला म्हणाले या महाराज बसलो, पाण्याचा ताट दिला, पाणी पिता पिता मला म्हणले एक सांगू का, म्हटलं का या गावात जो बा महाराज येतो तो आमचंच घेऊन येतो. लोकांचे घर पैदा आले की आतिथ्य मूर्ती आता कमी होत चालली. ध्रुवा सालीन काय घराला तुम्हाला सांगतो, शोभा आदि आनंद दोघेही तन मन धनानं ध्रुवासाच्या शिबिराला. भगवान म्हणले आता ते वरती महाला, ते वरती महाल रिकामा केला, चंदनाच्या पलंगावर फुलांची गाध्या अंतरली आणि ध्रुवासांना त्या चंदनाच्या पलंगावर आणून ठेवू. आता लगेच ध्रुवास संतापलो, कृष्णा रुक्मिणी काय मला आणले ना, बस दार लोटाला बाहेर उभा राहा, मी हात मारल्यावरच इथे यायचं, तोपर्यंत यायचं ना बाहेर, इथे काय माझ्या समोर उभा राहिला. हे दोघांनी पटकिनी दार लावलं बाहेर, आता कधी हात मारली रंग कधी नाही, रात्रीचे 11 वाजले. उभा असे दोघ जमदा बसलो आणि बसल्यावर समजा झोप लागली आणि हा काली आणि आपण जर झोपीत असलो तर हीच काळजी सारखी. दोघे तसंच एकमेकाकडे पाहत आहे, रुक्मिणी कृष्णाकडं आणि कृष्ण रुक्मिणीकडं. कधी कधी मधून मधून कृष्ण चिडायला गेले, ही सगळी वेळ तुझ्यामुळे आहे, हा तुला दुर्बुद्धी झाली आणायची. त्या दिवशी झाली, दुसऱ्या दिवशी हाक नाही, तिसऱ्या दिवशी 8 दिवस झाले दुर्वासांचे हाकच नाही. म्हणजे बघितलं का बिचाऱ्याचा काही त्रास नाही. रुक्मिणी माता म्हणते कृष्ण मानाने कळे थांबतो, पुढे काय घडलं हे ऐकायला देवाची.